राजूरच्या ओंकार व्यवहारे नावाच्या श्वानप्रेमी तरुण व्यापाऱ्याने मार्चमध्ये नगरवरून एक जर्मन शेफर्ड जातीचे पांढऱ्या रंगाचे 20 दिवसांचे श्वानाचे पिल्लू आणले होते. पांढऱ्या शुभ्र रंगाच्या या पिल्लाला पाहून घरातील सर्वच जण हरकून गेले. या गोंडस पिल्लाचे नाव प्रिन्सेस ठेवण्यात आले. पाहता पाहता प्रिन्सेस सर्वांची लाडकी झाली. 35 दिवसांची झाल्यानंतर तिला लहान बाळासारखे पारोव्हायरस या भयंकर आजाराची प्रतिबंधक लस टोचण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी प्रिन्सेस अचानक आजारी झाली. प्रिन्सेसचे खाणेपिणे बंद झाले. मग अकोल्यातून प्रिन्सेसला वाचवण्यासाठी डॉक्टर सर्जेराव फटांगरे यांना बोलवण्यात आले. त्यावेळी डॉक्टर फटांगरे यांनी प्रिन्सेस हिला तपासल्यानंतर तिला कुत्र्यांमध्ये होणारा जीवघेणा व भयंकर असा पारोव्हायरस म्हणजे रक्ती हगवण गॅस्ट्रो हा आजार झाल्याचे सांगितले. प्रिन्सेस काहीच खात नव्हती. तिला भयंकर ताप होता. तिला सारख्या उलट्या व जुलाब होत होते. जुलाबाच्या वाटे रक्त पडत होते. या सर्वांमुळे प्रिन्सेसची तब्येत खूपच खालावली होती. परंतु व्यवहारे कुटुंबाला प्रिन्सेसचा खूपच लळा लागला होता. त्यांनी सांगितले, डॉक्टर कितीही खर्च आला तरी चालेल, पण आमची प्रिन्सेस वाचली पाहिजे. यावेळी प्रिन्सेसची तब्येत खूपच नाजूक होती. तिच्या जगण्याचे चान्सेस फार कमी होते. परंतु डॉक्टर सर्जेराव फटांगरे यांनी हे चॅलेंज स्वीकारले व दररोज सकाळी व दुपारी अकोल्यावरून येऊन तिला सलाईनमधून इंजेक्शन देऊन व योग्य औषधोपचार करून सलग 10 दिवस तिच्यासाठी डॉक्टर अकोल्यातून येत होते, ट्रीटमेंट करून जात होते. मरणाच्या अवस्थेत असलेली प्रिन्सेस 10व्या दिवशी थोडे थोडे अन्न खायला लागली व आता ती मरणाच्या उंबरठ्यातून परत आली आहे. तिने साक्षात मृत्यूला गुडबाय केले. ही गोष्ट वाऱ्यासारखी राजूर व अकोलेमधील श्वानप्रेमींना कळली व सर्वांना खूपच आनंद झाला. त्यांनी यासाठी डॉक्टर सर्जेराव फटांगरे यांचे फोनवरून व समक्ष येऊन अभिनंदन केले. त्यात राजूरचे श्वानप्रेमी माजी मंत्री मधुकर पिचड, अकोले तालुक्याचे माजी मंत्री वैभव पिचड, विक्रम जगदाळे, ॲडव्होकेट निगळे, प्राध्यापक सुकटे, प्राध्यापक देशमुख, प्राध्यापक नन्नवरे, प्राध्यापक वाकचौरे, प्राध्यापक कांबळे, व्यापारी भडांगे शेठ, राजूरचे सरपंच गणपतराव देशमुख, विनयजी सावंत, राजूर मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर लांडे, सकाळचे पत्रकार शांताराम काळे या सर्वांनी डॉक्टर फटांगरे यांचे अभिनंदन केले. जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर जे के थिटमे, डॉक्टर राजेंद्र भांगरे, डॉक्टर वर्षा शिंदे, डॉक्टर लहामटे, डॉक्टर देठे, डॉक्टर पवार, डॉक्टर वाकचौरे, डॉक्टर श्याम, डॉक्टर सर्जेराव फटांगरे यांना धन्यवाद दिले. त्यांनी कुठल्याही पैशांची अपेक्षा न करता एका मुक्या जीवाला जीवदान दिले हे विशेष. कधीही कोणाला काही माहिती लागल्यास किंवा मुक्या जनावरांच्या उपचारांसाठी डॉक्टर फटांगरे 94-23-38-80-01 या क्रमांकावर संपर्क साधावा. ते आपल्या सेवेसाठी उपलब्ध असतील असे त्यांनी सांगितले.